जमिनीच्या प्रकारानुसार जर खूप हार्ड पॅन असेल, व्हिडिओ प्ले करा, हा सुकृत बोरडे यांच्या प्लॉट मध्ये, सुकृत बोरडे यांच्या प्लॉट मध्ये. तर हे क्रीमर आहे माझ्या मते, हे D8 आहे. तर तुमचा तुमची जमीन किती हार्ड आहे त्याच्याप्रमाणे तिथं किती पॉवरचं आपल्याला त्या ठिकाणी ते सबसॉयलर लागणार आहे. त्याचप्रमाणे बापू गायकवाड यांनी पण याच रिपरने रिपिंग केली होती. जिथे जिथे हार्ड रॉक लागतात तिथे तुमचं पॉकलँडचं बकेट काही कामाचं नाही, जेसीबीचं तिथं काम पण नाही. अशा पद्धतीने हे ब्रेक करून घेतलं पाहिजे. आणि या सबसॉयलरचा रिपर जवळपास 4.5-5 फुटापर्यंत त्या ठिकाणी तो खोल जातो आणि खाली असलेलं जे काय असेल, किती हार्ड पॅन असेल ते ब्रेक करून टाकतो. अशा पद्धतीने तुम्ही रिपिंग त्या ठिकाणी करू शकता. तिथं मिडियम किंवा हेवी सॉइल आहे. 5-6 फुटापर्यंत मातीचा प्रकार आहे तिथं, जे आपलं पोकलँड आहे त्याने आपण अशा पद्धतीने रिपिंग करू शकतो. तर हे आपल्यासाठी काही नवीन नाही, परंतु या पद्धतीने आपण रिपिंग त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. रिपिंग करताना मी परत सांगेन की मिक्स सॉइल मिक्स करायची, हे डिसिजन आपण सॉइल अनालिसिस करूनच घेऊ शकतो. सॉइल मिक्स नाही करायची, हे डिसिजन सुद्धा आपण सॉइल अनालिसिस करूनच घेऊ शकतो. आणि तशा सूचना आपल्याला तो ऑपरेटर आहे त्याला दिला पाहिजे. जनरली रिपिंग करताना फक्त काही ठिकाणी समाधानासाठी हे काम होताना दिसतं. मला स्वतःला साधारणतः 30-32 तास 1 एकरला रिपिंगला लागलेले होते. आणि रिपिंग ही तुम्ही एक दिशेने केल्यानंतर त्याला दुसरी जी डबल रिपिंग करायची आपल्याला, दुसरा राऊंड तो कम्प्लीट 45 डिग्री मध्ये क्रॉस करायचा. म्हणजे पहिले एक सरळ लाईन जाईल आणि त्याच्यानंतर त्याला क्रॉस करायचं. म्हणजे याच्यामध्ये जे पॅचेस राहतात, कारण डबल रिपिंग का करायची, सुरुवातीला सिंगल रिपिंग आपण केली आणि ज्यावेळेस सॉइल मॉइस्चर चेक करताना आपण हे मोठे खड्डे घेतो, याच्यामध्ये असं दिसायचं की एखादा गोळा जो रिपर करताना जो रिपिंग करताना सुटलाय एवढा असा गोळा त्या ठिकाणी एकदम हार्ड असायचा. जी जुनी आपली जमिनीची ज्या पद्धतीची कंडिशन होती त्याच्यामध्ये ना पाणी प्रॉपर एंटर होतं ना त्याच्यामध्ये मुळ्या जातात, तेवढी सॉइल त्या ठिकाणी तुमची कामात नाही. त्याच्यामुळं रिपिंग करताना ही डबल रिपिंगच झाली पाहिजे. अक्षरशः लोक 9-9-10-10 हजारामध्ये 1 एकरामध्ये रिपिंग कशी होईल, 8 तास असतो, काही होईल उधडी देतात, मुक्त देतात त्या रिपिंग वाल्याला. ते असं अर्धवट काम करण्यात काही अर्थ नाही. हे काम प्रॉपर झालं पाहिजे, कारण हे सगळं बेसिक वर्क आहे आणि हे पुन्हा आपण करू शकत नाही. एकदा हे काम केल्यानंतर, प्लांटेशन झाल्यानंतर तो बाग आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही. ह्या कामात झालेली चूक आपल्याला तो बाग आहे तोपर्यंत त्रास देत राहणार आहे. अशा पद्धतीने काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. रिपिंग झाल्यानंतर तुम्ही जे आपले गेनीचे ट्रॅक्टर येतात किंवा लेवर ट्रॅक्टर येतात, त्यांनी देवावर परत सारखं करून घेतलं पाहिजे. तुमच्याकडे कंट्रोल सर्वेचं पीटी शीट होतं, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये डाऊन पार्ट कोणता होता, तुम्हाला जमिनीचा उतार कसा ठेवायचा आहे. जनरली द्राक्ष बागेसाठी मी सजेस्ट करेल की तीव्र उतार पाहिजे, कमीत कमी 2.5 फूट ते 1 मीटरचा उतार त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे शेवटचं झाड, इकडचं झाड, याच्यामध्ये 2-2.5 फुटाच्या पुढंच त्या ठिकाणी नॅचरल उतार राहील, नॅचरल ड्रेन राहील, हे खूप महत्वाचं आहे. एकदम लेवल मध्ये तो प्लॉट नाही राहिला पाहिजे. तुम्ही किती तिथं तीव्र उतार देऊ शकता, रिपिंग केल्यानंतर तुम्ही केनीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने या गोष्टी करू शकता. ते केल्यानंतर मग महत्वाचा विषय तो ड्रेनेज. नॅचरली सॉइल जे असते ही पुअर ड्रेनेज असतं, जमिनीमध्ये नॅचरली ड्रेनेज हे खूप कमी असतं. आपल्याकडे त्या जमिनीमध्ये पाणी वॉटर लॉगिंगची कंडिशन काय, म्हणजे पाणी आपण जे खाली म्हणतो की उकळतं, तर त्याची हिस्ट्री काय हे बघितलं पाहिजे. वॉटर टेबल किती खोलीवर आहे, ड्रेनेज करताना वॉटर टेबल किती खोलीवरती, म्हणजे जमिनीमध्ये खाली पाणी तर साचतंय परंतु ते किती फुटाच्या एरियामध्ये त्या ठिकाणी वॉटर टेबल तयार होतोय पावसाळ्यामध्ये हे बघितलं पाहिजे. काही जमिनी या अक्षरशः उकळतात तिथं वॉटर टेबल अगदी वरती आलेला असतो. जनरली काही जमिनीमध्ये 2-2.5 फुटाचा खड्डा घेतला पावसाळ्यामध्ये, तिथं आपल्याला पाणी पाणी दिसतं, तर तुमची ती, मी असं म्हणेल की तो वॉटर टेबल झाला. तुमच्याकडे ज्यावेळेस पाऊस पडतो आणि जमिनीमधून खाली पाणी ड्रेन होत नाही,
तर ते साधारणतः त्या जमिनीच्या 2 अडीच 3 फुटाच्या खोलीमध्ये तो वॉटर टेबल तयार होत असतो. खाली जर खड्डा खणला तर तुम्हाला 100% तिथं 100% वरती सॉइल मॉइस्चर दिसेल, पूर्ण सॅच्युरेशन असतं. तर ड्रेनेज करताना ह्या गोष्टी आपल्याला जर माहीत असल्या तर आपण त्या ठिकाणी अचूक ड्रेनेज त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकतो. आणि जमिनीला नॅशनल ड्रेनेज जरी असलं परंतु आपला जो समजा पश्चिम पट्टा आहे जिथे पाऊस हा सरासरी 800 ते 1000 mm पडतो, तिथं तुम्ही कसाही विचार न करता हे ड्रेनेज इन्स्टॉल केले पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. ड्रेनेजचे त्या ठिकाणी टाईप आहे की ओपन ड्रेनेज. ओपन ड्रेनेज म्हणजे जे पाणी वाहून जातं, पाऊस पडला आणि तीव्र उतार वाहून गेला किंवा मग आपण साईडने चर काढला ते ओपन ड्रेनेज झालं. सब सरफेस ड्रेनेज जे जमिनीच्या आतमध्ये आपण चर टाकून करतो. पण बेसिकली मी स्वतः जे ड्रेनेज केले असेल किंवा अन्नदाताने जे ड्रेनेज केलंय ते बेसिक फ्रेंच ड्रेनेज आहे. आणि हा प्रकार किंवा ह्या पद्धतीचं ड्रेनेज हे जास्तीत जास्त आपल्याला शेतीमध्ये शेतकरी वापरताना दिसतात. दुसरं आहे प्रॉपर फ्रेंच ड्रेनेज विथ परफोरेटेड पाईप. माझ्या मते हे फक्त आपल्याकडे अनुदानच केलंय मी ते अरुण काकांचा जो प्लॉट आहे तिथे टोल नाक्याचे. हा ओके दामोटकर मातेरवाडीला ओके माधव जाधव आहेत त्यांनी पण अनुदाना सांगताय की त्यांनी पण हे ड्रेनेज केलंय जिथे पाईपचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर डिलक्स फ्रेंच ड्रेन त्याचा विचार करायची काही गरज नाही, खर्चिक काम आहे, आपण हा खर्च नाही करू शकत. पण जसं मी सांगितलं का ड्रेनेज इन्स्टॉल करताना सगळ्यात पहिले आपण तुमच्या जमिनीमध्ये वॉटर टेबल जो तयार होतो तो माहीत पाहिजे. ते ड्रेनेज किती खोलीवर करायचं आहे. मी साधारणतः 3 साडेतीन फूट खोलीवरती ड्रेनेज टाकू की 5 फूट खोलीवरती टाकू की 6 फूट खोलीवर टाकू की वरच्या 2 फुटात टाकू हे डिसिजन घेताना तुम्हाला तिथं वॉटर टेबल काय किती खोलीवरती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. ड्रेनेज इन्स्टॉल कसं करायचं आपण पुढे बघू. जनरली आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगताय की ड्रेनेज केले पाहिजे, परंतु ड्रेनेज करताना 2-3 प्रकारचे जनरली ड्रेनेज असतात. जिथे जमिनीचा उतार चांगला आहे त्या ठिकाणी तुम्ही पॅरल ड्रेनेज केले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असा जर उतार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस ड्रेनेज करू शकता. दुसरी एक चांगली पद्धत आहे जिथं टोपोग्राफी सारखी नाही आहे तिथे तुम्ही फिशबोन ड्रेनेज सिस्टीम करू शकता. जिच्यामध्ये एक मेन सेंटरला एक खोल जर राहील सेंटरला राहू शकतो किंवा जिकडे उतार आहे तिकडे राहू शकतो. आणि त्याला मग क्रॉस सेक्शन मध्ये पॅरल त्याच्यापेक्षा थोडे हाईटनी वरती असलेले छोटे जे सब ड्रेन म्हणूया आपण त्याला ते राहू शकतात. तो जोडायचा आणि तो मेन याच्यामध्ये येईल पुढे व्हिडिओमध्ये बघता येईल. आणि जिथे टोपोग्राफी समजा ड्रेनेज तर करायचं आहे मोठा एरिया आहे आणि कॉमन ड्रेनेज जर करायचं असेल खूप खालीवर एरिया असेल तर तिथं ही जर पद्धत किंवा फिशबोन पद्धत आपण करू शकत नाही. तर अशा ठिकाणी मध्ये त्या जमिनीमध्ये जिथे जिथे खोलगट भाग आहे तिथे फक्त तुम्ही ड्रेनेज इन्स्टॉल जरी केले ज्या खोलगट भागामध्ये नॅचरली पाणी येणार आहे तिथलं पाणी फक्त तुम्ही काढून दिलं तरी चालू शकत. जे मी माझ्याकडे ड्रेनेज केलेले ते ह्या अशा पद्धतीने आहे की याला आपण सब सरफेस ड्रेनेज म्हणू शकतो. इथे पाईप आपण टाकले नव्हते, साधारणतः 6 फूट खोल असे आपण सर घेतले. 2 सरांमधलं अंतर हे ठरवताना जे काही ड्रेनेजचा एक्सपिरियन्स आहे ते जास्तीत जास्त 50 फुटाच्या पुढे नसावं, परंतु मी स्वतः ते 70 फुटापर्यंत ठेवलं होतं. ते ज्या आडवी आपल्याला पॅरल जे जर करायचे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे तर ते साधारणतः 50 ते 70 फुटापर्यंत तुम्ही ठेवू शकता. मी माझ्या पहिल्या प्लॉटला मी एकच सांगेन की तुम्हाला जर ड्रेनेज करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे म्हणजे तुम्हाला दगड असेल किंवा घडी कच असेल ह्या गोष्टी वेळेवरती उपलब्ध होत नाही आणि तिथे मग टाइम वेस्ट होतो. आणि आपला जनरली द्राक्ष बाग प्लांटेशनचा असं असतं की हा याचं उत्पन्न मी क्रॉप काढलं आर्ली घेतला लगेच तोडला आणि लगेच महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला घ्याय असते. मला स्वतःला ड्रेनेज करायचं असताना जे नॅचरल गोटे गोल गोटे असतात तेच वापरले पाहिजे ज्याला ग्रावल्स आपण म्हणतो ते मिळाले नाही. मी एक विहिरीचं मटेरियल विकत घेतलं आणि काही काही ते आणलं टाकलं. असा 5-6 वर्षानंतर पहिल्या 2-3 वर्षात त्या ड्रेनेज मधून जेवढं फास्ट पाणी निघून यायचं किंवा जी पाण्याची क्वांटिटी होती आज मला ती दिसत नाही.
तर ही चूक नाही केली पाहिजे. या प्लॉट मध्ये जसे गोटे आणले, हे गोटे टाकायचे. साधारणतः तुम्ही खालचा जो 2-2.5 फुटाचा थर आहे ते गोटे टाका. ते गोट्यांच्या वरती तुम्ही जाड एकतर कस टाकू शकता ग्रीट, किंवा जाड वाळू जर असेल तुमच्याकडे उपलब्ध ती टाकू शकता. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने त्या शेवटच्या फोटो मध्ये आहे की तर अशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक पॉलिथिनचा पेपर टाकू शकता किंवा वीड मॅट टाकू शकता. याची कॉस्ट जास्त आहे. त्यावेळेस स्टोर टाइमला आपण तो 300 मायक्रॉनचा पेपर वापरतो, तो मी टाकला होता. वीड मॅट पण टाकू शकता. हे टाकायचा उद्देश हाच की याच्यामध्ये साईडनी माती नाही घुसू शकत या मटेरियलमध्ये, पण वरून माती डायरेक्ट त्याच्यामध्ये जाऊ शकते. म्हणून तुम्ही माती जाऊ नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता आणि ते ट्रॅक्टरच्या साईडने घुसून टाकायचं. म्हणजे फर्स्ट रिपिंग करा, रिपिंग नंतर प्लॅनिंग करून ड्रेनेज इन्स्टॉल करा, त्याच्यानंतर ते ड्रेनेज बुजवल्यानंतर त्या ठिकाणी परत तुम्ही त्याची फिनिशिंग करून घ्याल. कारण एवढं सगळं खोदल्यानंतर आणि ट्रॅक्टर फिरल्यानंतर ते वावराचं पूर्ण खालीवरती झालेलं असतं. परत तुम्ही त्याची फिनिशिंग करून घ्याल आणि मग मार्किंग करून घ्याल. अशा पद्धतीने त्याचं नियोजन ठेवलं पाहिजे. व्हिडिओ फिशबोन सिस्टीमची फर्टिलिसा इथला जो प्लॉट आहे आपला टोल नाक्याच्या इथला, तिथली ही फिशबोन सिस्टीम अनुदानी केली. खूप याच्यासाठी दमछाक झाली होती, परंतु त्याच्यातून एक पण लक्षात आलं की एक जेसीबी लावून आणि एक टोळी लावून काम उरकत नाही. तुम्हाला जर ड्रेनेज वगैरे करायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी 4 मशीन लावली पाहिजे. आणि अनुदानांनी त्यांच्या तिसगावचं प्लांटेशन असेल किंवा इथलं प्लांटेशन असेल सगळीकडे ड्रेनेज इन्स्टॉल केले आणि नंतर तर त्यांनी तमाशी मारायलाच ठरवून दिलं होतं. तूच माणसं पाय या अशा पद्धतीने मला झालं पाहिजे. तर ती एजन्सी पण उपलब्ध आहे. काय होतं, वैयक्तिक एक माणूस या सगळ्या गोष्टी करू नाही शकत, त्यावेळेस मर्यादा येतात आणि मग आपण ते काम सोडून देतो आणि पुढे जातो. तर मी असं म्हणेन की प्रत्येकाने ड्रेनेज हा जो विषय आहे हा खर्चिक जरी असला आणि थोडा करताना त्रासदायक जरी असला तरी न्यू प्लांटेशन मध्ये ड्रेनेज हे केलंच पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही फिशबोन ड्रेनेज सिस्टीम करू शकता. ड्रेनेज का करायचं, त्याचा फायदा काय, मला असं वाटतं का त्याच्यामध्ये जे सगळ्यात त्याचा बेसिक जो त्याचा बेनिफिट आहे तो म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे एक्सेस पाणी आहे, ते पावसाने असू द्या, जास्त पाऊस झाला आपल्याकडे सॅच्युरेशन होतं. जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे साधारणतः 100% सॅच्युरेशनच्या वरती जे पाणी आहे ते जमीन स्वतःमध्ये धरून ठेवू शकत नाही, ते पाणी बाहेर येतं. आणि ते जर पाणी काढून द्यायची काही व्यवस्था नसेल तर तिथं ते वॉटर लॉगिंग होतं. त्या ठिकाणी तिथल्या ज्या रूट्स आहे या सफोगेट होतात, त्याच्यावरती फ्युजेरियम येतो. ज्या तुमच्या छोट्या रूट्स असतील तिथं आपण ज्याला फिडर रूट्स म्हणतो त्या 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 ठिकाणी सफोगेट होऊन डेड होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ड्रेनचा हा पहिला फायदा आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमची जमीन फास्ट ड्रेन होते त्यावेळेस त्या जमिनीमध्ये ऑक्सिजन कंटेंट हा वाढत असतो. त्याचबरोबर जमिनीतलं पाणी ऑप्टिमम लेवल आल्यानंतर त्या ठिकाणी सॉइलचं टेम्परेचर सुद्धा काही प्रमाणात वाढत असतं आणि याचा रिझल्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मुळ्यांची होणारी वाढ अशा कंडिशन मध्ये. आपल्याला माहित आहे की आपण ज्याकडे म्हणतो की वापसा पाहिजे. वापसा म्हणजे काय, वापसा म्हणजे जे आपलं अवेलेबल वॉटर आहे ज्याला आपण म्हणतो फील्ड कॅपॅसिटीच्या मध्ये जे उपलब्ध पाणी असतं आणि जे विल्टिंग पॉइंटच्या वरती आणि फील्ड कॅपॅसिटी मध्ये जे अवेलेबल वॉटर असतं आपण त्याला जनरली वापसा म्हणतो. तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी असणं हे नक्कीच द्राक्ष मुळ्यांच्या दृष्टीने खूप त्रासदायक असतं. त्याच्यामुळं लवकर जर वापस आला तर त्या ठिकाणी मुळ्यांची जी वाढ आहे किंवा मुळ्यांची संख्या ही सुद्धा त्या ठिकाणी वाढत असते. आणि दुसरी गोष्ट, हे जे सब सर्फेस ड्रेनेज आहे हे तुमच्या जमिनीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा ड्रेनेजचा फायदा आहे. तुमच्या जमिनीमध्ये असलेले जे त्रास देणारे क्षार आहे जसं क्लोराईड असेल, सोडियम असेल, बायकार्बोनेट असेल, आपण जनरली म्हणतो की सॉइल इसी माझा जास्त आहे तिथं सगळे क्षार जास्त आहे. तुम्हाला पावसाळ्यामध्ये जो त्या ठिकाणी नैसर्गिक एवढ्या मोठ्या स्वरूपात पाऊस होणार आहे आणि तिथून तुमच्याकडं या सगळ्या क्षारांची लिचिंग जी होते त्याच्यासाठी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून ड्रेनेज त्या ठिकाणी काम करतं. हा ड्रेनेजचा त्या ठिकाणी फायदा आहे. याच्यानंतर सिक्वेन्सली आपण कुठले कामं केले पाहिजे त्याच्यामध्ये मार्किंग करून घेतली पाहिजे.
या मार्किंग वरती आपण जे सॉइल अमेंडमेंट आपण सुरुवातीला रिपिंग करताना पण त्या ठिकाणी सॉइल अमेंडमेंट केली पाहिजे. तुम्ही रिपिंग करायच्या आधी त्या ठिकाणी जिप्सम सल्फर हे अप्लाय केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यातली काही क्वांटिटी तुम्ही मार्किंग करून घ्या आणि जिथं हेवी सॉइल आहे तिथं 100% रिच म्हणजे बेड करूनच आपण त्या ठिकाणी प्लांटेशन केलं पाहिजे. तर ज्या ज्या हेवी सॉइल आहे आणि जिथे आपल्याला रिपोर्ट मध्ये सॉल्ट जास्त दिसत आहेत, बाय कार्बोनेट जास्त दिसत आहेत, तिथं नॅचरल ड्रेनेज साठी तुम्ही जेवढे मोठे रिच करू शकता, जेवढे मोठे बोध करू शकता हे खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने बोध करून घेतले पाहिजे. ही मार्किंग करून याच्यावरती तुम्ही शेतकट त्या ठिकाणी टाकून परत इथं दिसतंय की सल्फर आणि जिप्सम त्या ठिकाणी टाकलंय आणि बोध त्या ठिकाणी पाडण्यात येत आहे. मार्किंग कराल, मार्किंग नंतर तुम्ही त्या ठिकाणी परत शेणखत आणि जिप्सम सल्फर हे टाकून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही बेड पाडू शकता. मला बऱ्याच जणांनी विचारलं की दादा हे बेड कसं काय पाडले, तर मी हेच सांगेल की तुम्हाला त्या ठिकाणी सॉइल थोडीशी आपण ज्या केनीच्या ट्रॅक्टरनी सपाट करतो थोडासा वर झालेला हा कॉम्पॅक्ट झालेला असतो तिथं तुम्ही त्याला परत नांगराची फंडी देऊ शकता किंवा फन टाकू शकता रोटरी करून आणि लूज केली की मार्किंग जे आपले आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने फनवून पहिले कट यंत्र निबोध लोटायचे त्याच्यानंतर हा जो ट्रॅक्टर दिसतोय आता हे दुर्गा ट्रॅक्टरवाल्यांचं इम्प्लिमेंट आहे. तर अशा पद्धतीने हे मोठे बोध तुम्ही त्या ठिकाणी करून घेऊ शकता. साधारणतः 3-3.5 फूट रुंद हा असावा आणि 14-15 इंच याची हाईट आहे. याच्यानंतर मग ग्रीप सिस्टीम त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बसवली पाहिजे. हेवी सॉइल मध्ये ड्रिप सिस्टीमचा टीचर हा 3-3.5 mm पुढे नको आणि शक्यतो आतापर्यंत जेवढं बघितलंय ड्रिपचा टीचर हा 4 लिटरपेक्षा जास्त ठेवण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही 8 लिटर त्या ठिकाणी जर ड्रिपर टाकलं जिथं तुम्ही प्रॉपर ड्रिपिंग करताय तिथं 8 लिटर ड्रिपर चालू शकतो. परंतु जर सॉइलचं नॅचरल ड्रेनेज इनफिल्ट्रेशन रेट आपण ज्याला म्हणतो पाणी मोडण्याची क्षमता ही जर कमी असेल तर माझा स्वतःचा अनुभव आहे की 4 लिटरचा ड्रिपरच त्या ठिकाणी योग्य वाटतं. आणि सिस्टम विचार हा तुम्ही 3-3.5 mm त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. ज्या मिडियम सॉइल असतील त्याच्यासाठी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे कोणाचा तरी सल्ला घेऊन तज्ञाचा 2 इनलाईन त्या ठिकाणी आपण केल्या पाहिजे. त्या इनलाईनच्या ड्रिपरचा डिचार्ज किती राहील याचा सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून विचार केला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर मिनिमम 200 तास इरिगेशन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. कारण आपण जी सॉइल अमेंडमेंट केली आहे एका बाजूने आपण सॉइल लूज केली आहे, सॉइलची पोरॅसिटी वाढली, सॉइल जशी लूज झाली आहे तसे तिथं हवा आणि पाणी जसं जाणार आहे व तिथं पाणी गेल्यानंतर त्या जमिनीमध्ये मी जर सांगतो का जमिनीमध्ये पॅरेंट मटेरियल जे आहे त्याच्या अनुसरून त्याच्यात सोडियम क्लोराईड कार्बोनेट बाय कार्बोनेट किंवा कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी जे काही अवेलेबल असत ते रिपिंगच्या सॉइल मध्ये ते जास्त अवेलेबल होत. जनरली रिपिंग केली तिथं बागच जमला नाही, बागच पिवळा पडला. मी 4 वर्षापासून पाहतो शेतकऱ्याचा बागच झाला नाही. एक लक्षात घ्या, रिपिंगचा दोष नाही हा. तुम्हाला त्या रिपिंग केलेल्या जमिनीमध्ये तुम्हाला प्रॉपर इरिगेशन सिस्टीम बसवता आली नाही, तुम्हाला त्याचं इरिगेशन समजलं नाही त्याचा दोष आहे. रिपिंग केलेल्या जमिनीमध्ये सॉइल अमेंडमेंट करून प्लांटेशन करायच्या आधी कमीत कमी 200 तास पाणी दिलं पाहिजे. कमीत कमी 200 तास नॉन स्टॉप इथं तुम्ही सगळे सॉल्ट त्या ठिकाणी सेटल करू शकता. आता ह्या असं सांगायला तुम्ही म्हणाल का राईट राहते का कुठून कशी सिस्टीम असवा, पण मिनिमम तुम्ही 200 तास त्या ठिकाणी इरिगेशन केलं पाहिजे. तिथे भूषण देशमुख बसले, 2 वर्षापूर्वी त्यांनी प्लांटेशन केलंय, रिपिंग करून सॉइल अमेंडमेंट करून त्या ठिकाणी त्या माणसाने 300 तास नॉन स्टॉप इरिगेशन केलं होतं. आणि मागच्या सीझनच्या व्हिजिटला आपण त्या ठिकाणी व्हिजिट पण घेतली होती. तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो प्लॉट सगळे प्रोटोकॉल पाळून त्या प्लॉटची रूटची कंडिशन कशी होती, वरची झाडाची कंडिशन कशी होती, त्याची कॅनोपी कशी होती हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर हे काम इतके महत्वाचे आहे आणि कुठलीही गोष्ट करताना त्याच्या मागचं शास्त्र किंवा कारण आपल्याला माहित पाहिजे. रिपिंगला दोष देण्यापेक्षा त्याच्यासाठी रिपिंग केल्यानंतर कुठली उपाययोजना केली पाहिजे याच्यावरती आपला फोकस राहायला पाहिजे. तर
हे इरिगेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत जर तुमच्याकडे चुनखडीचं प्रमाण जास्त असेल किंवा सोडियमचं प्रमाण इव्हन जास्त असेल, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ऍसिडिटी क्षेत्र केलं होतं. म्हणजे हे 100-150 तास पाणी देताना त्याच्यातले 50 तास आम्ही त्या ठिकाणी ऍसिडिटेशन केलं होतं. त्याच्यानंतर लागवडीनंतर मग सॉल्टचा त्रास जो मला स्वतःला वाटत होता तो त्या ठिकाणी मला पाहायला नाही भेटला, आणि रूटची ग्रोथ किंवा झाडाची ग्रोथ पण त्या ठिकाणी चांगली झाली माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर विषय येतो की प्लांटेशन. इरिगेशन दिल्यानंतर जो पुढचा विषय आहे तो प्लांटेशनचा आहे. त्या ठिकाणी आपण प्लांटेशन केलं पाहिजे. प्लांटेशन करताना सगळ्यात महत्वाचं एक प्लांटचं जे सिलेक्शन आहे, नर्सरी कुठली वापरली पाहिजे. माझ्यानंतर अविनाश पाडेकर त्यावरती सखोल या ठिकाणी मांडतील, आपल्या पुढे मार्गदर्शन करतील. परंतु माझा स्वतःचा जो अनुभव आहे की जी नर्सरी आपण आणतो, इव्हन तुम्ही रूस्टॉक लावणार असाल किंवा तुम्ही बेंचक्राफ्ट लावणार असाल, पण नर्सरीला पण त्याचे एक लिमिटेशन आहे. मी एकच सांगेन की तुम्ही आणलेल्या प्लांटमध्ये जर कॅलस फॉर्मेशन प्रॉपर नसेल, पुढच्या स्लाइडमध्ये मी फोटो तुम्ही दाखवू शकतो तुम्हाला, कॅलस फॉर्मेशन जर प्रॉपर नसेल, रूट कॉइलिंग असेल, रूटची संख्या कमी असेल, तर तुम्हाला लागवडीनंतर ग्रोथमध्ये त्या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळतं. आणि हे प्लांटमधलं व्हेरिएशन तुम्ही काही केलं तरी तो बाग आहे तोपर्यंत तसंच राहतं, त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. जनरली आपण आता बेंचक्राफ्ट लागवड हा विषय आपण आता जनरली लावतोय, किंवा न्यू व्हरायटीमध्ये स्पेशली आपण जास्तीत जास्त बेंचक्राफ्टच लावतोय. तर ते लावताना इरिगेशन केल्यानंतर जिथं मार्किंग केली आहे त्या ठिकाणी तुम्ही एक साधारणतः 6-7 इंचाचा खड्डा हाताने त्या ठिकाणी करून घ्या. तो जो प्लग लावणार आहे बेंचक्राफ्टचा त्या हुंडीचा, तो प्लग हातात घेतल्यानंतर पहिले त्याला जर रूट कॉइलिंग असेल तर ते रूट त्या ठिकाणी कट करून घ्या. तो प्लग व्यवस्थित खोलीवरती लावा. त्याच्यावरती कमीत कमी 2-3 इंच माती, कारण जनरली काय होतं की ही माती निघून जाते आणि प्लग उघडा पडतो. बेंचक्राफ्टची जी हुंडी आपण आणतो त्याचा जो प्लग आहे, आपण जर हेवी सॉइलमध्ये लावणार असू तर बाहेरच्या सॉइलचं रिटेन्शन आहे साधारणतः 180-190 mm. पण तो प्लग जर असेल तर प्लग जो त्याच्यामध्ये जो मीडिया आहे, कोको पीट आहे, काही परलाइट आहे, काही चोको कोको चिप्स आहे, तर मला हे सांगायचं ती काही हुंडी मातीत वाढलेली नाही, तो मीडिया वेगळा आहे. आणि आपण ज्या जमिनीत लावणार आहे तो मीडिया वेगळा आहे. हे मॅच जोपर्यंत त्या प्लग मधून रूट्स बाहेर येऊन आणि त्या जमिनीमध्ये वाढायला सुरुवात होत नाही तोपर्यंतचा जो साधारणतः 20 दिवस 30 दिवस किंवा 1 महिना हा जो पिरियड आहे, याच्यामध्ये त्या हुंडीवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जर ड्राय झालं तर त्या ठिकाणी हुंडीवरती स्ट्रेस येत असतो, त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. आपल्याला मोठ्या प्रमाणात डिहायड्रेशन पानावरती पाहायला मिळतं. आपण म्हणतो की बेंचक्राफ्ट लावलं त्याचे सगळे पानं जळून गेले, तर त्या ठिकाणी असलेलं टेम्परेचर आणि रूट्स ह्या फक्त प्लग मध्ये असतात, त्या सॉइल मध्ये गेलेले नसतात, त्याच्यामुळे ती अडचण त्या ठिकाणी येते. तर प्रॉपर त्या ठिकाणी एअर पॉकेट राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी की खड्डा जेवढा प्लग आहे त्या प्लग पूर्णच गेला पाहिजे. माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं का प्लगच्या खाली खड्डा घेताना गड्याने मोठा घेतला, परंतु प्लग हुंडी लावताना ती त्याला सांगितले तेवढ्या खोलीवरतीच लावली, त्याच्या खाली पोकळ पोकळी राहिली. लक्षात येत आहे ना, खड्डा मोठा घेतला हुंडीवरती लावली खाली पोकळी आली, ती एअर पॉकेट जर राहिलं त्या हुंड्या अजिबात चालत नाही. कारण मुळ्या वाढायला त्याला खाली जमीन पाहिजे, पाणी पाहिजे. एअर पॉकेट असेल तर त्या ठिकाणी मुळ्यांची ग्रोथ होत नाही, असे झाडं मागं पडत जातात. लागवड केल्यानंतर ते व्यवस्थित चांगलं कागद लावून प्रेस केलं पाहिजे. अशा पद्धतीने प्लांटेशन करताना तुम्ही काळजी घ्याल. आणि मी परत सांगेल की प्लांट निवडताना तुम्ही सिलेक्शन ऑफ गुड प्लांट हे खूप महत्वाचं आहे. आणि स्पेशली बेंचक्राफ्ट मध्ये आम्ही जे इशू पाहिले, दादाने मी कमीत कमी 10-20 हुंड्या त्या ठिकाणी कट केल्या असतील आणि अशा पद्धतीने त्या पाहिल्या असतील. आपण इथे बघू शकतो की कशा पद्धतीने एक साईडनी कॅलस ड्राय झालेला आहे, काही याला मध्येच तो एक काळा गॅप राहून गेलाय, ड्राय मॅटर तिथे दिसतोय. जी ए 4A जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की त्याचं जे म्हणजे जनरली बेंचक्राफ्ट काय आहे की खालचा रूटस्टॉक जो जमिनीमध्ये मुळ्यांची निर्मिती करतो आणि वरचा सायन जो वरती कॅनोपी ग्रोथ आणि फ्रूट आपल्याला देतो, तर ज्या वेळेस ग्राफ्टिंगचा मेन त्या ठिकाणी मेन जो उद्देश आहे तुमचं जे वास्तूवर
कनेक्शन आहे टिश्यूचं, वरचा सायर आणि खालचा रोस्टॉक, याचं व्हास्क्युलर कनेक्शन किती प्रॉपर होईल याच्यावरती त्याची ग्रोथ आणि त्याचा परफॉर्मन्स हा त्या ठिकाणी अवलंबून असतो. व्हरायटी निवडताना जसं आपण व्हरायटीचा विचार करतो त्याच पद्धतीने तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही त्या ठिकाणी रूस्टॉकचा सुद्धा विचार केला पाहिजे. जर जमिनीमध्ये तुमची जमीन जर सॉल्टी असेल, सोडिक सॉइल असेल, तर त्या सोडिक सॉइलला कुठला रूस्टॉक टॉलरंट आहे याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आतापर्यंत सर दोपटपणे आपण तो रूस्टॉक एकच रूस्टॉक घेऊन चाललो असं आता चालणार नाही आणि या गोष्टी आपल्या पुढे कधी कोणी मांडल्या नव्हत्या. आपण आता त्या बाबतीत भरपूर सिरियस झालेलो आहे. मी हे सांगेन की जमिनीच्या प्रकारानुसार, व्हरायटीनुसार नाही म्हणणार मी, जमिनीच्या प्रकारानुसार रूस्टॉकचं सिलेक्शन हा खूप महत्वाचा विषय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढं प्लांटेशन करू आज आपली अडचण आहे का चांगले रूस्टॉक आपल्याला उपलब्ध नाही किंवा रूस्टॉकची मर्याद सुद्धा तुमच्या पुढे नाहीये. ज्यांना बेंचक्राफ्ट करायचंय तर आज नर्सरीकडे सुद्धा त्या ठिकाणी आतापर्यंत लिमिटेशन होते, त्यांच्याकडे बेसिकली दोनच रूस्टॉक उपलब्ध आहेत. काही आता अविनाशच्या याच्यात माहिती देईल क्लीन रूस्टॉक त्यांनी त्या ठिकाणी इम्पोर्ट केले, परंतु त्याची लागवड होईल, त्याचं मटेरियल अवेलेबल होईल आणि ते आपल्याला मिळत याच्यामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वर्ष निघून जाते. तर रूस्टॉक सिलेक्शन हा पण खूप महत्वाचा विषय. बेंचक्राफ्टमध्ये मी परत एकदा सांगेन की बेंचक्राफ्टची जी लागवड आहे ही जर तुम्ही करणार असाल ही कुठंतरी जानेवारी महिन्यामध्ये झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा लेट जर आपण करणार असू, ग्राफ्टिंग साधारणतः नर्सरीमध्ये सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होते किंवा फार तर फार ऑक्टोबरमध्ये होते, पण त्याचं प्लांटेशन अनुदान असं मी असं आमच्या सगळं प्रिपरेशन करता करता आमचे हात काही ठिकाणी बांधलेले होते. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत नाही तोपर्यंत आम्ही प्लांटेशन करू शकत नव्हतो. 9व्या महिन्यात ग्राफ्टिंग केलेली हुंडी ही आम्ही 4व्या महिन्यात लावली. मला सांगा तो प्लग एवढा असतो 4 इंचाचा 5-6 इंचाचा प्लग असेल. त्या प्लग मध्ये ते प्लांट ज्या वेळेस त्यांनी ग्राफ्टिंग केले, प्रॉपर कॅलसिंग झाली, त्याच्यानंतर त्यांनी बाहेर आणले पॉलिहाऊस मध्ये, त्याच्या त्याला त्यांनी इरिगेशन केलं, फर्टिगेशन केलं, त्या ठिकाणी त्याला मुळ्या आल्या, त्याला वरती 5-6 पानं आले, त्याच्यानंतर ते जमिनीत जाऊन लागायला पाहिजे होते. कुठल्याही बेंचक्राफ्टच्या बाबतीत मी सांगितलं तुम्हाला, आपण म्हणतो बेंचक्राफ्ट चालत नाही, त्याची एक प्रोसिजर आहे ती फॉलो झाली पाहिजे. त्याचा जर खंड आला, जर 4-4 महिने त्या पॉटमध्ये ती हुंडी राहिली त्या ठिकाणी त्याला मीडिया नाही, तुमचे रूट वाढू शकत नाही, पाण्याचं निवेशन प्रॉपर होऊ शकत नाही आणि ग्रोथ थांबल्यामुळं त्याला जो चेंबरमध्ये चांगला कॅलस तयार झाला होता तो कॅलस हळूहळू ड्राय व्हायला लागतो आणि मग काही काही हुंड्या एक साईडने पूर्णपणे ड्राय झालेल्या, कॅलस ड्राय झालेल्या हुंड्या त्या ठिकाणी प्लांटेशनला आल्या आणि लागवडीनंतर 2 महिन्यामध्ये जर पाहिलं तर बेंचक्राफ्टचा उद्देश काय की प्रॉपर ग्राफ्टिंग, प्रॉपर व्हास्क्युलर कनेक्शन, प्रॉपर कॅलस फॉर्मेशन या उद्देशाने आपण ते लावतो आणि लावल्यानंतर आपल्याला व्हेरिएशन पाहायला भेटतं. तर मी हे सांगेन की बेंचक्राफ्ट ज्याला लावायचं आहे 1 वर्ष त्यांनी सरळ भाग काढून पडू द्या, हे सगळे प्रिपरेशन करून घ्या, रिपिंग करा, ड्रेनेज करा, सॉइल अमेंडमेंट करा, त्याच्यावरती एक पूर्ण पाऊस पडू द्या आणि तुम्ही ते त्याच्याकडं हुंडी रेडी झाली तर त्याचं 9 डिसेंबरमध्ये फार तर फार जानेवारीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्लांटेशन केलं पाहिजे. हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय आणि खूप महत्वाचा आहे. आज हुंडीचा खर्च मी वरणीच्या बाबतीमध्ये तर काही बोलणार नाही, अनुदानाने ज्याच्या माहिती देतील, जवळपास 250 रुपये एक हुंडीचा खर्च आहे, नर्सरी त्याचं प्लांटिंग फी आणि हे सगळं. आम्हाला अक्षरशः काही व्हरायटींमध्ये 5-6% गॅप फिलिंग करावं लागले. जे रेट लावले अनुदानाला एका प्लांटमध्ये 10% पर्यंत गॅप फिलिंग करावं लागले आणि ते लावलेले झाडे त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन दिसतंय. त्याचं एकच कारण आहे ड्राय कॅलस. नर्सरीवाल्याचा त्याच्यात दोष नाहीये आणि आमचा पण दोष नाहीये, पण एक लक्षात घ्या, बेंच ग्राफ्ट जर लावायचं असेल तर हे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लावाल तर ते योग्य आहे, लेट लावाल तर ज्या उद्देशाने त्याला असे व्हेरिएशन पाहायला भेटतात. त्याच्यामुळे सिलेक्शन ऑफ गुड प्लांट, गुड रूस्टॉक, क्लीन प्लांट हे खूप महत्वाचं आहे. अविनाश, हे थोडस तुम्ही पण लक्षात घ्यावं.
की नर्सरीमध्ये ज्या वेळेस आपण प्लांटला ट्रीटमेंट करतो रूटसाठी, तर दोन नंबरचं जे पिक्चर आहे, अपेक्षित आपल्याला हे आहे किंवा टार्गेट आपलं हे आहे की अशा नंबर ऑफ रूट्स किंवा एवढ्या हेल्दी रूट्स असलेलं प्लांट आपण प्लांटेशन केलं पाहिजे. ज्या वेळेस आपण प्रत्येक गोष्टीवरती बारीक बारीक याची विचार करतो आणि प्लांटचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आपल्याला करायचं असतं, त्याच्यामध्ये हा मी म्हणजे पाया आहे कुठली बिल्डिंग बांधताना त्याचा तुम्हाला पाच मजलीवरती चढवायची असेल तर त्या हिशोबाने फुटिंग घ्यावं लागते. त्याचा पाया तेवढा भक्कम पाहिजे, खोल पाहिजे. रूट हा आपल्या प्लांटचा पाया आहे आणि तो पाया जर बाकीच्या दोन पिक्चरमध्ये जसं दिसतंय अक्षरशः फक्त काही एक गुंडीला चार पाच मुळे आहे, एक गुंडी आहे. नर्सरी लेवलला मर्यादा असतील कारण हे काही मशीन वर्क नाहीये, पण शेवटच्या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता का ही गुंडीवरती चालत नव्हती. थांबव, ही गुंडी चालत नव्हती. बागेत चक्कर मारत असताना ती दोन तीन वेळेस मी नोटीस केली की काय झालं बघा, म्हणजे चला आता त्याचं बळी देऊ. आपल्याला कप हातात घेतला तर या एक मुळीला पुढची ग्रोथ झाली ते आपल्याला दिसत, आपल्याला दिसत सगळ्या बाजूने मुळे आले. परंतु हे नर्सरी लेवलचे लिमिटेशन आहे किंवा या नर्सरीच्या मर्यादा आहे, तर नर्सरीने पण याच्यामध्ये लक्ष द्यावं. कारण खाली प्लांट केल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही मुळ्यांची संख्या कशी आहे. पण हे दोन नंबरचं जे चित्र आहे हे आपल्याला अपेक्षित आहे अशा प्लांट लवकरात लवकर नर्सरी आपल्याला उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. न्यू प्लांटेशन मध्ये की पॉइंट्स आहे, तुम्ही प्लांटेशन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो इरिगेशन. आणि नवीन द्राक्ष बागेच्या म्हणजे लागवडीमध्ये चूक कुठे होत असेल तर ती फक्त आणि फक्त इरिगेशन मध्ये आपण करतो. आपल्याला वाटतं की माझ्याकडे ग्रोथ नाही झाली, माझ्याकडे स्वॉचिंग आली, माझ्याकडे क्लोराईडची टॉक्सिटी आली, माझ्याकडे पेरस आकुडे, झंडाच पिवळा पडला, चालतच नाही, पिवळंच पडलं, याच सगळं जे कारण आहे ते इरिगेशन मध्ये होणार आहे. चुका मी परत सांगेन, जर तुम्ही बोट करून बेडवरती लावणार असाल आणि त्याचं रिटेन्शन साधारणतः 20 होईल असेल, 180 ते 200 mm चं रिटेन्शन असेल, तुम्हाला असं वाटेल की ह्या जमिनीला पाणी दिल्यानंतर मला आता काही 15 दिवस पाणी येणार नाही कारण रिटेन्शन एवढं आहे. परंतु ज्यावेळेस आपण बोट करून लावतो, मी माझ्या अनुभवी ते इथं शेअर करतो, ज्यावेळेस आपण दांडावरती उडी लावतो त्यावेळेस तो दांड 1.5 फुटापर्यंत हाईट असते आणि ती काही प्लेन लँड नाही आहे, आपण मोकळी मातीवरती रचलेली तिथं ती जरी हेवी सोय असली परंतु ती माती आपण तिथं रचलेली आहे त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन रेट हा जास्त असतो. आपण दिलेलं पाणी हे 100% जमिनीत न राहता ती खाली फास्ट निघून जातं आणि आपलं जर लक्ष नसेल तर त्या ठिकाणी हुडी ड्राय होते. ते इरिगेशनकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सुरुवातीला आपण एकच ड्रिपर त्या ठिकाणी लावतो, परंतु मला हे सुद्धा पाहायला भेटलं का एक ड्रिपर मध्ये तास वाढून स्पेशल मी परत सांगेल की ज्यांनी ज्यांनी दांडावरती बोधावरती लावले त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही पुढच्या 20-25 दिवसांमध्येच दुसरं ड्रिपर टोचलं पाहिजे. कारण एक ड्रिपर वरती मी जवळपास 2 महिने त्या ठिकाणी काढले आणि तास त्या रूटच्या एरियाच्या हिशोबाने मी देत होतो. परंतु एक ड्रिपर मध्ये दांडावरती जे आपण पाणी पसरायला पाहिजे ज्याला लॅटरल मुव्हमेंट होतो, ती लॅटरल मुव्हमेंट मात्र मी कधी पाहायला नाही भेटली. आणि ज्यावेळेस दुसरं ड्रिपर टाकलं दुसरं ड्रिपर मी ज्यावेळेस टाकलं त्यावेळेसच मला प्लांटेशन मध्ये आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. कृपया न्यू प्लांटेशन करून कोणी सेन्सर बसून आणि जर इरिगेशनचं प्लॅनिंग करणार असेल तर मोठा दगड घेऊन तुम्ही तुमच्या पायावरती मारून घेऊन राहिले एवढंच मी सांगेन. फर्टिलायझरचा जो प्रोग्राम आहे नवीन प्लांटेशन साठी, फर्टिलायझर सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये खूप काही मॅटर करतात असं काही नसतं. जोपर्यंत तुमच्याकडे नवीन मुळ्यांची वाढ तुम्हाला दिसत नाही आणि वरती
ग्रोथ शूटची दिसत नाही तोपर्यंत तुम्ही फार काही खत देण्याच्या भानगडीत पडलं पाहिजे सुरुवातीच्या एक दीड महिन्यामध्ये असं मला काही वाटत नाही. ज्या वेळेस तुम्हाला नवीन मुळांची त्या ठिकाणी निर्मिती दिसेल, रूट ग्रोथ चालू होईल, वरती शूट ग्रोथ चालू होईल, त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फर्टिलायझर दिलं पाहिजे. स्पेशली नायट्रोजन ची लेवल चांगली ठेवली पाहिजे, फॉस्फेट ची लेवल त्या ठिकाणी चांगली ठेवली पाहिजे ग्रोथच्या हिशोबाने, झिंक ची लेवल त्या ठिकाणी चांगली राहील याची काळजी घेतली पाहिजे. जनरली आपल्याकडे सगळीकडेच पोटॅशचे लेवल जास्त असतात, स्वतः माझ्याकडे चौसाळ्याला मॅग्नेशियमची लेवल कायम कमी असते, परंतु कोकणगावला मी बघतोय की सॉईलमध्ये मॅग्नेशियम जास्त आहे, पाण्यामध्ये मॅग्नेशियम जास्त आहे. तर या सगळ्या गोष्टी आणि मी स्वतः साधारणतः एक 60 सेंटीमीटरची शूट ग्रोथ झाल्यानंतर पहिलं फिटिंग अनालिसिस केलं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी कळायला पाहिजे की तुमच्या प्लांटमध्ये न्यूट्रिएंटची लेवल काय आहे. आणि मी परत सांगेन की नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फेट, झिंक, कॅल्शियम याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे का, तुम्ही न्यू प्लांटेशन मध्ये दुखणं काही नाही ना, तिथे बाय कार्बोनेट जास्त आहे का, सोडियमचा काही अपटेक झालाय का प्लांटमध्ये, क्लोराईड प्लांटमध्ये किती आहे, याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला पहिल्या 60 सेंटीमीटर मध्ये 2 फुटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लगेच पहिलं पिटीओल अनालिसिस करून आणि सॅम्पल चेक करून, आणि तुम्हाला जो कोणी ॲग्रोनॉमिस्ट तुमच्याकडे येत असेल किंवा आलूदादा असतील यांच्याशी तुम्ही चर्चा करून आणि लगेच तुमच्या न्यूट्रिशनचा प्रोग्राम तिथे केला पाहिजे. दुसरी गोष्ट न्यू प्लांटेशन मध्ये रूट ग्रोथ हार्मोन, मुळ्या वाढवण्यासाठी जे हार्मोन्स आपल्याला मदत करतात, आयडी असेल, चांगलं सीविड असेल, इवन चांगलं क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता. तर याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर न्यू रूट ग्रोथ साठी केला पाहिजे. ते टाटाचा कोणतं प्रोडक्ट येतं काय नाव, रॅली गोल्ड, ते सुद्धा एक चांगलं प्रोडक्ट आहे. चांगलं सीविड तुम्ही इक्लोन मॅक्स सारखं सीविड त्या ठिकाणी देऊ शकता, ऑस्को फायलम नोडसम सारखं सिरिच आहे किंवा स्टिम्प्लेक्स आहे, हे सीविड त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. साधारणतः 1 लिटर पर्यंत त्या ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन असावं. दुसरा महत्वाचा विषय, ही न्यू रूटची ग्रोथ होत असताना सॉईलमध्ये बऱ्याच अपायकारक बुरशा त्या ठिकाणी असतात. तुमच्या प्रत्येक इरिगेशनला मी सल्ला देईन तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचा वापर केला पाहिजे. चांगल्या प्रतीचा चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा हा तुमच्या प्रत्येक इरिगेशनला एकरी तुम्ही 1/2 लिटर पर्यंत सोडू शकता, 1 लिटर पर्यंत सोडू शकता, अशा पद्धतीने याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्यानंतर प्लांट कन्स्ट्रक्शन, झाडाची जी बांधती आहे त्याच्यावरती लक्ष पाहिजे. बांधताना आता हे सांगायला नको, आपण सगळेजण प्रॉपर काम करतो, परंतु ते झाड बांधताना एकदम स्ट्रेट राहील, त्याची इंटरनोड मोठी राहते, जनरली हवा असते, हवेच्या दिशेने ते झाड बांधलं पाहिजे. पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे तुमच्याकडे जर हवा जात असेल तर टोकराला झाड बांधताना ते जर पश्चिमेकडून हवा येत असेल तर त्याचं तोंड पश्चिमेकडे करू नका, त्याचा जे खोड आहे आपण शूट बांधतो तो पूर्वेकडे करा. म्हणजे हवेच्या अडथळ्याने टोकराला ते एका पोझिशनला राहत नाही. आपण जनरली बघतो की टोकराला झाडाचा पिळा पडतो, तर तो का पडतो, कारण हवेच्या विरुद्ध दिशेने आपण जर ते प्लांट जर नेलं तर ते फिरून जात हवे, प्लांट स्ट्रेट राहील याची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट स्पेशल मी परत सांगेल की पेज ग्राफ्ट साठी अनुदानाची माझी भरपूर याच्यावरती डिटेल चर्चा झाली. त्यांच्याकडे पेंच क्राफ्टचा मागच्या 4 वर्षापासूनचा अनुभव आहे, कारसोडच्या मळ्यात क्रिम्सन असेल किंवा लखमापूरचा प्लांटेशन असेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही पेंच क्राफ्ट लावल्यानंतर सिंगल एक रिकट मध्ये तुम्ही त्या झाडाची स्ट्रक्चर करून घेतलं पाहिजे. सिंगल एक रिकट तुम्ही जर त्या नवीन झाडाला 2 वेळा जर कट केलं ते झाड चांगलं वाढत नाही. तुम्ही जे रोपट्यात ठेवलंय ते तुम्हाला इतक्या दिवसांमध्ये त्याचं बेळ ओलांडे आड्या झाल्या पाहिजे ते पाहायला भेटत नाही, हे अनुभव आहे. आणि ते का होतं, कारण बेंच ग्राफ्टचा जो रूट झोन एरिया आहे हा लिमिटेड असतो, त्याच्यामुळे प्लांटमध्ये पण स्टोरेज नसतं, मुळ्यांमध्ये पण स्टोरेज नसतं. आणि आपल्याला जे ग्राफ्टिंगचा जो आपला अनुभव असतो का, आपण रूटस्टॉक वरती ग्राफ्टिंग केल्यानंतर आपण रिकट केलं का जसं त्याची ग्रोथ फास्ट होते आणि आपण लगेच ते स्ट्रक्चर करून घेतो,
किंवा त्याला डबल रिकॉर्ड केल्यानंतर पण त्या प्लांटचा परफॉर्मन्स हा वेगळा असतो. पण बेंच ग्राफ्ट मध्ये लक्षात ठेवा का सिंगल एक रेकॉर्ड. आता समजा आम्ही मार्च मध्ये प्लांटेशन केलं आणि त्याला एक सिंगल ओरांडा एल पद्धतीने आम्ही बांधून घेतला, ते प्लांट आता जवळपास पूर्ण मॅच्युअर झालंय आणि जे लेट मध्ये प्लांटेशन झालंय ते साधारणतः पंचापर्यंत मॅच्युअर झालंय. तर ते 18 ऑक्टोबर मध्ये रेकॉर्ड घ्यायचं का? मी एकच सांगेल की ती झाडाची कंडिशन काय आहे हे बघितलं पाहिजे, त्याचा रूट झोन किती वाढलेला आहे हे बघितलं पाहिजे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट ची लेवल आज काय आहे हे बघितलं पाहिजे आणि त्याचं सोपं एक म्हणजे आपल्याला समजू शकतो का. तर ते प्लांट 100% मॅच्युअर असेल त्याचा अर्थ त्याचं स्टोरेज होतं म्हणून ते मॅच्युअर झालं. पण जे जो प्लॉट जे झाड जे अर्धवट कच्चे असतील ज्या प्लॉट मध्ये तुमच्या निम्म्यापर्यंतच ती खोड आळलेला असेल तर त्या प्लांट मध्ये किंवा त्या झाडांमध्ये नक्कीच स्टोरेजची कमी आहे. आणि असे प्लांट तुम्ही जर आता ऑक्टोबर मध्ये रिकॉर्ड घेतले तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये थंडी ते प्लांट तुम्हाला परत रिकॉर्ड करावं लागतं आणि त्याला तुम्ही जेव्हा परत फेब्रुवारी रिकॉर्ड करायला जाता त्यावेळेस ते झाड जर तुम्ही तसंच सोडून दिलं असतं तसंच ठेवलं असतं रिकॉर्ड नसतं केलं आता ऑक्टोबर मध्ये ते जसं वाढलं असतं त्याला तसं सांभाळलं असतं पावडर मारल्या असत्या आणि ते तुम्ही फेब्रुवारी मध्ये रिकॉर्ड केलं असतं तर ते प्लांट चांगलं परफॉर्म करतं हे अनुभवात पाहायला भेटले. त्याच्यामुळं मी परत एकदा रिपीट करतो, बेंच ग्राफ्ट सिंगल एक रिकॉर्ड मध्ये तुमचे वेळ वॉलंडा काढ्या झाल्या पाहिजे. दोन वेळेस रिकॉर्ड कराल तर ते झाड जेवढं चांगलं वाढलं असतं तेवढं तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रॉप प्रोटेक्शन हा विषय की स्पेशली नवीन वॉरंटीसाठी कुठलेही नवीन केमिकल वापरताना आपल्याला माहिती नाही पण जनरली